नमस्कार हरे कृष्णा नुकताच मी पुरणपोळीच्या महत्वाच्या अशा आणि उपयुक्त चाळीस टिप्सचा व्हिडिओ अपलोड केला आहे आता पुरणपोळी आली म्हणजे त्यासोबत कटाची आमटी ही झालीच पाहिजे तर आज तुमच्यासोबत चविष्ट आणि एकदम तरीवाली कटाची आमटी कशी बनवायची तेही कमी तेलात त्यासाठी काय टिक्स ट्रिप्स वापरायच्या ते व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर मग आमटी बनवायला सुरुवात करूया कटाची आमटी ही कटापासून बनवली जाते कट म्हणजे ज्या आपण ज्या वेळेला पुरणपोळी करताना जे चणाडाळ शिजवतो आणि शिजवून नंतर त्यातलं पाणी काढतो त्याला कट म्हणतात काही भागात याला एळवणी असं देखील म्हणतात इथे कटाचं पाणी आहे साधारणतः एक लिटर कट कटाचं पाणी होतं ते थो थंड झाल्यामुळे आता छान घट्ट देखील झालं आहे तर आता आपण याची आमटी कशी बनवायची ते पाहूया आमटीसाठी सर्वात पहिल्यांदा आपण वाटण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी लोखंडाचा पॅन आहे तो गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून त्यावर दोन टेबल स्पून किसलेलं ओलं खोबरं छान मंद गॅसवर असं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे ते छान खरपूस भाजलं जातं त्यामुळे आमटीला चव खूप छान येते आणि तवंग यायलाही मदत होते तर हे बघा इथे मस्त हे खरपूस छान भाजलं गेलं आहे त्याला काढून घेऊया आणि आता सेम पॅनमध्ये मी सु सुकंखोबरं घालते भाजायला इथे मी तीन टेबल स्पून सुकंखोबरं घेतलं आहे जर तुम्हाला वाटपामध्ये ओलं खोबरं नसेल वापरायचं तर तुम्ही खोबरं थोडं जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास चार ते पाच चमचे खोबरं घेऊन छान भाजून घेऊ शकता मस्त आपलं खोबरं छान आता खरबूच भाजून झालं आहे तर याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता सेम पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून यामध्ये आपण आता हे आल्याचे तुकडे आहेत एक इंचचे आल्याचे तुकडे आहेत ते आणि थोडी कोथंबीर घालून थोडं परतून घ्यायचं अशी थोडी परतून घेतली ना कोथंबीर आणि ही वाटपात वापरली तर वाटपाला खूप छान चव येते आता हे ये झाली आहे तर मी वाटपात टाकते आणि आपलं आता वाटपही इथे रेडी आहे याच्यामध्ये ओलं खोबरं सुकं खोबरं कोथंबीर आणि आलं तर आता आपण हे मिक्सरला छानसं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटताना आधी एकदम थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं नंतर गरजेनुसार पाणी वाढवून वाटायचं आता हे बघा इथे वाटून तयार आहे हे छान बारीक वाटलं गेलं आहे असंच आपल्याला वाटण पाहिजे आता आमटीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे मी एक टोप घेतला आहे टोपामध्ये आता मी एक चमचा तेल गरम करून घेते तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आता थोडी मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडल्यावर थोडं जिरं घालूया त्यानंतर थोडं हिंग आणि सात आठ स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं आता गॅस बंद करायचा किंवा एकदम मंद करायचा नाही फोडणी करपते आता यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि दोन चमचे तिखट आणि हे थोडं परतून घ्यायचं आता इथे एक माझ्या आईची पद्धत सांगते तुम्हाला कटाची आमटी करताना ती कटाची आमटी करताना जो आपण सुकं खोबरं किसतो त्यावेळेला असे थोडे तुकडे निघतात ना त्याला चेचून किंवा असे तुकडे सरळ आपले ह्या फोडणीत घालते खरं ते तेलातच घालायचे होते पण मी माझ्याकडनं राहून गेलं विसरले मी तर आता मी ह्या फोडणीत घालते यामध्ये आता एक चमचा गरम मसाला घालायचा आणि नंतर मग हे गॅसवरती ठेवून गॅस ऑन करायचा थोडेसे सेकंद फक्त परतायचं आणि लगेच यामध्ये थोडं पाणी घालायचं सा जवळपास अर्धा ते पाऊन वाटी पाणी घालायचं ही ट्री ही खूप छान ट्रीक आहे कोणत्याही आमटीला तवंग आणण्यासाठी आणि असं पाणी घातल्यामुळे काय होतं ना की आपल्या जे कढीपत्ता जो आहे त्या किंवा हिंग आहे त्याचा वासही खूप छान मुरतो आपल्या आमटीमध्ये आणि हे बघा असा तवंग पण येतो असा थोड्या वेळ ह्याच्यामध्ये असं परतल्यामुळे छान असा तवंग येतो हा तवंग येतो तो, तो आपण एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आणि ह्या वाटीत काढलेला तवंग नंतर कसा वापरायचा ते मी पुढे सांगणार आहे आता यामध्ये आपण वाटण मसाला घालायचा आणि हा व्यवस्थित छान परतून घ्यायचा याच्यामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतायचा असं केल्यामुळेही आपल्या त आमटीला खूप छान अगदी कमी तेल घातलं तरी खूप छान तरी येते आता हे बघा मस्त तेल सुटलं आहे तर यामध्ये आता मी हे जे मिक्सरचं होतं त्यात धुतलं धुवून घेते थोडं आणि तेही पाणी घालते आता यामध्ये कटाचं पाणी घालूया आणि हे थोडं बेताचं पातळ करण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालायचं कधी थंड पाणी घालायचं नाही आणि अशी एकदम पातळ आमटी आता करायची इथे जसजशी नंतर आमटी शिजते किंवा बनते तस तशी ती नंतर घट्ट होतेच आता यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा त्यासाठी इथे मी लिंबाच्या आकारा एवढी चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि त्याचा कोळ काढून घेतलाय जर तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर तुम्ही इथे कोकम घालू शकता किंवा लिंबू घालू शकता आता यामध्ये थोडा गुळ घालायचा गुळ हा ऑप्शनल आहे पण गुळ घातल्यामुळे या आमटीला खूप छान अशी आंबट गोड चव येते आता यामध्ये चवीपुरते मीठ घालूया आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायचा याने खूप छान चव येते आमटीला आमटी आता मंद गॅसवर छान पाच ते दहा मिनिटासाठी उकळून घ्यायची उकळायला ठेवताना त्यावरती झाकण ठेवणार तर ते असं अर्धवट ठेवायचं असं केल्यामुळे आमटीवरती छान तरी येते दहा मिनटं मंद गॅसवर उकळी झाल्यानंतर आता बघू शकता तुम्ही कटाच्या आमटीला खूप छान तवंग तरी आलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी खूप छान चा झाली आहे घट्टपणा आला आहे आता यामध्ये थोडी कोथंबीर घाली आहे आता ही आमटी तुम्ही अशीच सर्व करू शकता पण जर एखाद्याला जर खूप छान तरीवाली आमटी हवी असेल तर त्यांनी जो आपण आंब वाटीमध्ये जो तवंग काढून ठेवला होता तो यावरती आता घालायचा आणि ही एखाद दोन मिनटासाठी परत एकदा असं झाकण ठेवून उकळून घ्यायची समजा तुमची आमटी खूप पातळ झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये पुरण घालू शकता फक्त पुरण घातलं तर गूळ घालायचं नाही कारण पुरणमध्ये ऑलरेडी गूळ गूळ असतोच आणि पुरण घातल्याचा फायदा एक होतो की आमटीला गोडवा तर येतोच पण एक घट्टपणा येऊन जातो आणि छान चवही लागते मस्त कटाची आमटी तयार आहे याला सारही म्हणतात म्हणजे माझ्या माहेरी याला सार म्हणतात आणि जसजशी ही आमटी उकळते तस तसं जे वाटपात आपण ते खोबरं घातलं होतं ते खोबरं तेल सोडायला लागतं आणि ह्या आमटीला आणखी तवंग येतो आता देवाला नैवेद्य दाखवून ही आमटी पुरणपोळी बरोबर किंवा भाताबरोबर खायला घ्यायची एकदम भारी लागते तर तुम्ही ही कटाची आमटी अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा